सुशांत सिंह राजपूत प्रकरणाच्या चौकशीची मागणी करणाऱ्या पार्थ पवार यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि आपले आजोबा शरद पवार यांनी चांगलंच झापून काढलंय. त्यानंतर आता पार्थ पवारांनी पहिल्यांदाच यावरती भाष्य केलंय. मी माझ्या नातवाच्या मागणीला कवडीचीही किंमत देत नाही असं सांगून शरद पवारांनी आपल्या पार्थ नातवाला जाहीरपणे फटकारलाय. शरद पवार यांच्या विधानावरती पार्थ पवारांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. पवार साहेब बोलले त्यावरती आता मला कोणतंही भाष्य करायचं नाही असं म्हणत पार्थ यांनी आजोबांच्या वक्तव्यावर बोलण्याचं टाळलंय. तसंच सुशांत सिंह राजपूत प्रकरण आणि शरद पवार यांच्या वक्तव्यावर विनाकारण मला नवीन कोणतेही वक्तव्य करायचं नाही असंही पार्थ पवार यांनी म्हटलंय. त्यामुळं आजोबा शरद पवार यांच्या वक्तव्यावरती पार्थ पवार यांची पहिली सामंजस्याची प्रतिक्रिया उमटली आहे.